बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या वादामुळे चांगलेच चर्चेत आलेत. बाबांच्या चमत्कारांवर टीका करत अनिसने त्यांना थेट आव्हान दिले, तर बागेश्वर बाबांनीही हे चॅलेंज स्वीकारले. बागेश्वर धाम बाबांचं सत्य काय? चमत्कार सिद्ध करा, 30 लाखांचं बक्षीस मिळवा. अनिसचं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलं. आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा सध्या नव्या वादात सापडले. कारण नागपुरात झालेला हा राडा. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो, गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. बागेश्वर बाबा म्हणजे थोतांड असून ते लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अनिसनं केला. अनिसचा आरोप बाबांना चांगला झुमला, त्यामुळे बाबांच्या भक्तांनी नागपुरातील अनिसच्या कार्यक्रमात जोरदार राडा केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. अनिसनं बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराला लक्ष्य केलंय. देव धर्माच्या नावाखाली लोकांची हातोहात फसवणूक केली जातीय, अशा बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी अनिसनं केली. इतकंच नाही तर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनीही हे चॅलेंज स्वीकारलंय. मला माझे विचार ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे. मी त्यांच्या दरबारात जाऊन गोंधळ घातला काय महाराजांच्या? नागपुरात तेवढी ताकद आपली आहे ना गोंधळ घालण्याची? पण करतो का आपण कधी? आजपर्यंत एकदा तरी केलेलं आहे का? हम ये तो कहते नहीं कि हम ईश्वर हैं, हम ये तो कहते नहीं हम भगवान हैं, हम ये भी नहीं कहते कि हमारे पास कोई चमत्कार, हमारे पास कुछ भी नहीं. एक साधक के नाते जो हम ध्यान विधि करते हैं, जो हमारे ऊपर कृपा है, हम उस कृपा को ध्यान करके जो प्रेरणा, ये नहीं कहते कि हम क्या बता, हमें जो प्रेरणा वो बता. बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार याआधीही चर्चेत राहिलाय. आता जरा बाबांच्या दरबारातली ही दृश्य पहा. भूतांच्या नावावर हंगामा, बाबा करतात मन की बात. बाबांच्या याच दरबारामुळे अनिसनं त्यांना लक्ष केलंय. अनिसनं बाबांवर नेमके काय आरोप केलेत पाहुयात. बागेश्वर बाबांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत, बाबांकडून वारंवार वादग्रस्त विधानं केली जात आहेत असा आरोप अनिसनं केलाय. तर बागेश्वर बाबांनीही या आरोपांना उत्तर दिलंय. ईश्वर असल्याचा किंवा चमत्कार केल्याचा कोणताही दावा आम्ही करत नाही, आम्ही संत नाहीत हेच आमचं डिस्क्लेमर आहे. कथा सोडून पळालो ही निव्वळ अफवाय. आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. जे लोक आमच्यावर आरोप करतायत त्यांना फंडिंग केलं जातंय. बाबा आणि अनिसतला वाद टोकाला पोहोचलाय. आता अनिसचं आव्हान स्वीकारल्यानंतर बागेश्वर बाबा आणखी काय भूमिका घेतात हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Zee24.